चांद शिरदवड भव्य ढोलवादन मैदान हेरवडचा संघ गाजविला. गुरलापूरचा जय हनुमान संघ ठरला उपविजेता. कर्नाटक महाराष्ट्रातील 22 संघाचा सहभाग. चांद शिरदवड धनगर समाजाचे ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बने यांच्या अध्यक्षतेखाली तर मनोज मगदूम, रावसाहेब कांबळे, अजित पाटील, पद्मराज पाटील, महादेव पुजारी, माहीर पाटील, गजानन लोकरे, चंद्रकांत लोकरे, फायजान मुजावर यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ प्रसंगी स्वागत व प्रास्ताविक पत्रकार कृष्णा आर्गे यांनी केले. यावेळी पद्मराज पाटील, रावसाहेब कांबळे, विठ्ठल बिरदेवाचे पुजारी श्रीकांत नरोटे यांच्या हस्ते मैदान पूजन करून स्पर्धेला चालना दिले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार मायाप्पा बन्ने, कर्याप्पा बन्ने, संजय बन्ने, कृष्णा बन्ने, गणेश बन्ने, युवराज महिपती, श्रीशांत महिपती, राजू बन्ने, नागेश बन्ने, मुरारी बन्ने यांच्या हस्ते करण्यात आला. रात्री 11 नंतर या स्पर्धेला सुरुवात झाला. यामध्ये संतुबाई बाल गजानन मंडळ हेरवाड 2:25 रुपया पडून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस 11,001 रुपये चांदीचा गदा पटकाविले. तर जय हनुमान वालुक मंडळ गुरलापूर यांनी 2:30 विजय खेचून 7,001 रुपये व चांदीचा गदा दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. तर गोडगेरी सिद्ध वालुक मंडळ तळंदगे यांनी 2:33 मैदान मारून 5,001 व चांदीचा गदा तिसरा क्रमांक पटकाविले. चौथा क्रमांकाचे 3,005 फुटी ढाल लक्ष्मी वालुक मंडळ डोनेवाडी ए व पाचवा क्रमांकाचे 2,005 फुटी ढाल हे बक्षीस गैबी हाल सिद्धनाथ वालुक मंडळ कुरुंदवाड हे मिळविले. या स्पर्धेत कर्नाटक व महाराष्ट्रातील सुमारे 22 संघाने सहभाग दर्शविला होता. सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कृष्णा बन्ने, देवराम महिपती, संजय बन्ने, मायाप्पा बन्ने, सागर बन्ने, स्वप्नील बन्ने यांच्यासह चांद पीर वालुक मंडळाचे सदस्य, धनगर समाजाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रात्रभर ही स्पर्धा सुरू होती.